आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीच्या प्रश्नावर पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने कुरुंदवाड येथील मारुती चौकामध्ये शुक्रवारी 8 जून रोजी लाक्षणिक उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन होणार आहे. याबरोबरच तेरवाड बंधाऱ्यानजीक स्थानिक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते नदीपात्रातील केंद्राला मानवी वेढा देणार आहेत. उगमापासून संगमापर्यंत नदी शुद्ध राहावी या उद्देशाने हे आंदोलन छेडण्यात येणार आहे असे समितीचे कार्यवाह प्राध्यापक चंद्रकांत मोरे यांनी सांगितले आहे. नवमहाराष्ट्र न्यूजसाठी कुरुंदवाडहून रमेश ढाले. पंचगंगा नदी ही आपली जीवनदायिनी आहे, पण सध्या ती प्रदूषणयुक्त झालेली आहे. ती प्रदूषणमुक्त व्हावी म्हणून आम्ही उद्या 8/6/2018 रोजी सकाळी 8:30 वाजता तेरवाड बंधाऱ्याच्या ठिकाणी जाऊन जलपर्णीला मानवी विळखा घालणार आहोत व त्यानंतर 10 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत कुरुंदवाड येथील मारुती चौकामध्ये उपोषण व धरणे आंदोलन दिवसभरासाठी करणार आहोत. सर्व नागरिकांनी या प्रश्नामध्ये आम्हाला पाठबळ द्यावं, आम्हाला सहकार्य करावं